लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात जे मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आहेत त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. माढ्यातून भाजपनं पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेले मोहिते पाटील कुटुंबातील काही सदस्यांनी भाजपपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे देखील नाराज असून काल सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेतली. या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनीही नागपूर इथं जाऊन भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की कुठल्या मतदारसंघात अडचणी नसतात, फक्त माढा मतदारसंघाची प्रसार माध्यमातून जास्त चर्चा होत आहे. याआधी प्रत्येक निवडणुका राष्ट्रवादी आणि आम्ही विरोधात लढलो आहोत. नगरपालिकेपासून अगदी विधानसभा निवडणुकाही आम्ही विरोधात लढलो आहोत, त्यामुळे वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन आम्ही एकत्र आलो असलो तरी स्थानिक पातळीवर टप्प्याटप्प्यानं चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी शरद पवारांनी निवडणूक लढवलेली असल्यानं या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या लोकांची आक्रमकता जास्त असते. पूर्वीच्या निवडणुकात झालेले संघर्ष लगेच दूर होत नाहीत, वरिष्ठ पातळीवरून हे मतभेद दूर केले जातात असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केलाय. तर मोहिते पाटलांच्या उमेदवारीबद्दल रणजितसिंह नाईक निंबाळ काय म्हणाले पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या संभाव्य उमेदवारीवरही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली. निवडणुकीत कुणीतरी विरोधी असतोच, मात्र ही निवडणूक देशामध्ये नरेंद्र मोदी यांचं शासन असावं की राहुल गांधी यांचं शासन असावं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक माढ्यापुरती मर्यादित नसून देशाचं धोरण आणि देशाचं राजकारण ठरवणारी निवडणूक आहे. माढा मतदारसंघातील लोकांचं प्राधान्य ही नरेंद्र मोदी हेच आहेत. आम्ही मोदीजींचं धोरण घेऊन निवडणुकांना सामोरे जात आहोत. समोरचे उमेदवार कोण आहेत याकडे आम्ही दुर्लक्ष करतो असं ते म्हणाले. दरम्यान रामराजेंनी देखील अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांची रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीबाबत असलेली नाराजी दूर होणार का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील.